जळगाव जिल्ह्यात 10 दिवसांपासून पावसाने दाडी मारलेली होती. मुक्ताईनगर भुसावळ या ठिकाणी आज जोरदार पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला. शेतामधील या ठिकाणी आपण पाहू शकता कसं चित्र आहे. एकंदरीत शेतातील या ठिकाणी ठिबक नळ्या असोत किंवा शेतकऱ्यांनी लागवड केलेला कपाशी पीक असो, इतर पिकं असो, हे पिकं देखील या ठिकाणी नासधूस झालेले आहेत, नुकसान झाल्याचं चित्र आहे. एकंदरीत आधीच शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना आज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस मुक्ताईनगर भुसावळ या ठिकाणी पडला आणि या पावसामुळे कशा प्रकारे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आपण पाहू शकता. काही शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत. आधी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना जोरदार मुसळधार पाऊस झाल्यामुळे काय सांगाल भाऊ. 10 दिवस झाले पाण्याची वाट बघत होतो, पण 10 दिवसानंतर पाणी असं आलं की एकदम नळ्यांचं पण एकदम आमचं नुकसान भरपूर झालं. पहिलेच पाणी येत नव्हतं, आलं तर तरी पण नुकसानच झालं. झाली आहे भरपूर नुकसान झालं सर. आधी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना मुसळधार पाऊस मुक्ताईनगर भुसावळ या ठिकाणी पडल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलेला आहे. शेतकऱ्यांना दुबारा पेरणीचं संकट देखील ओढवलेलं होतं, मात्र या मुसळधार पावसामुळे शेतातील पीक नासधूस झालेलं आहे. रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.